आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। माकप नेता आडम मास्टर ने जनता से किए 23 वादे। सोलापुर मध्य विधानसभा से माकप के उम्मीदवार नरसैया आडम मास्टर ने आज शनिवार 9 नवंबर 2024 को अपना मैनिफेस्टो जाहिर किया है, जिसमें बीड़ी मजदूर, महिला, खोकेदारक, मजदूरों को न्याय, पुरानी पेंशन बहाली जैसे 23 वादे पूरे करने का वादा किया है। एकूण 23 आश्वासन आम्ही जनतेला देत आहोत। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रे नगरला ज्या पद्धतीने 24 तास पाणी आम्ही दिलं त्याच पद्धतीने मी आमदार झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत सोलापूर शहरवासियांना दररोज पाणी मिळेल, हे आमचं पहिलं आश्वासन आहे। दुसरं आश्वासन, शहरामध्ये 220 झोपडपट्ट्या असून जवळजवळ 4 लाख माणसं त्या झोपडपट्टीमध्ये राहतात, त्या लोकांना आहे त्या ठिकाणी घरकुल बांधण्याकरता केंद्र आणि राज्य शासनाकडनं 5 लाख रुपये सबसिडी मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। रे नगर, गोदूताई आणि संपूर्ण शहरामध्ये ज्या ठिकाणी हाउसिंग सोसायटी आहेत या सगळ्या ठिकाणी नाममात्र दराने सोलर आम्ही पुरवणार, त्यांना 25 वर्ष विजेचं बिल 0 येणार। नंबर 4, अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, रे नगरमधील 30,000 लोकांचं 600 कोटीचं कर्जमाफी गोदूताई परोळे करतील, रस्ते आणि ड्रेनेज याचं पूर्णत्व करण्याचं आम्ही आश्वासन देत आहे। सोलापूर शहरामध्ये प्रचंड बेकारी आहे, त्यामुळं या ठिकाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं ITI पार्क, टेक्सटाईल पार्क आणि रेडीमेड गारमेंट या योजनेद्वारे किमान या 5 वर्षामध्ये 25,000 लोकांच्या हाताला काम मिळेल आणि ते काम महिन्याला 25,000 रुपये त्यांना पगार मिळेल अशी व्यवस्था करणार। विडी कामगार आणि असंघटित कामगार गेले 9 वर्ष झालेला आहे, कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे, पंतप्रधानाच्या टेबलवर आहे, मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्र्याला घेऊन पंतप्रधानांना भेटेन आणि महिना 10,000 पेन्शनचा प्रश्न तडीस नेईन। तर सरकारने लाडली बहिणा योजना काढलेला आहे, दररोज 50 रुपये म्हणजे महिन्याला 1,500 रुपये, ही लाडली बहिणा योजना, संजय निराधार योजना दिव्यांग लोकांना, या सगळ्याला दर महिन्याला 5,000 रुपये
पेन्शन मिळेल या करता जाहीरनाम्यामध्ये आम्ही आश्वासन दिलेलं आहे। गेले 30 वर्ष झालेल्या यंत्रबाग कामगार त्यांचं मंडळ स्थापन व्हावं म्हणून त्यांचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न या वेळेला तडीस नेल्याशिवाय राहणार नाही। रिक्षावाल्यांचं महामंडळ स्थापन झालं परंतु 800 रुपये फी त्यांनी आकारलेली आहे, ते 1 रुपयावर आणून त्या लोकांना कल्याणकारी स्ट्रीम द्यायचे आहेत। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, आशा वर्कर असतील, अंगणवाडी असतील, शालेय पोषणहार असेल, या सगळ्याकरता संघर्ष विधानसभेत करून त्यांचे प्रश्न सोडवल्याशिवाय आणि त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, शहराचा विकास असमतोल आहे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली 1100 कोटी रुपये उधळले परंतु अर्धवाढचं भाग बकाल आहे। समतोल विकास साधण्याकरता महाराष्ट्र शासनाकडून तशा पद्धतीनं सबसिडी आणण्याचं काम आम्ही करणार आहे। गोदूताई, रेनगर आणि कुंभारी या परिसराकरता नगरपालिका ही 6 महिन्याच्या आत स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू, असे अनेक 23 कलमी कार्यक्रम तुमच्या पुढं ठेवलेला आहे आणि सगळ्यात अत्यंत क्रांतिकारक मागणी जे मी आमदार असताना बीडी कामगारांना 17,500 पिवळं कार्ड मिळवून दिले, या वेळेला ज्यांना ज्यांना भगवं कार्ड आहे त्यांना अन्नधान्य मिळेल अशी व्यवस्था राज्य सरकारकडून करायला भाग पाडू। या निवडणुकीमध्ये 4 महिने झालेले आहेत, आमचे शेकडो सभा झालेले आहेत, रोज 2-2 सभा होत आहेत। या निवडणुकीच्या प्रचाराकरता अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड मरियम डवळे 14 आणि 15 तारखेला 2 दिवस सोलापुरात आहेत, त्यानंतर पोलिट ब्युरोचे नेते पश्चिम बंगालचे माजी खासदार ज्यांनी 5-6 वेळा लोकसभेमध्ये पक्षाचं नेतृत्व केलं ते मोहम्मद सलीम 16 आणि 17 तारखेला या ठिकाणी येणार आहे। पोलिट ब्युरोचे दुसरे मेंबर डॉक्टर अशोक ढवळे हे 17 तारखेला येणार आहेत। आमच्या पक्षाचे राज्य सचिव उदय नारकर 13 आणि 14 तारखेला या ठिकाणी येणार आहे। आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे पण अजून सिग्नल मिळालेलं नाही। प्रसिद्ध सिने ॲक्टर
प्रकाश राज यांना आमंत्रण द्यायला आम्ही सांगितलेलं आहे। ते दिल्ली बेंगलोर आणि हैदराबादमध्ये प्रयत्न चालू आहेत। अशा पद्धतीनं प्रचाराची आघाडी आमची चालू असून 18 तारखेला अभूतपूर्व अशी पदयात्रा माझी होणार आहे। आम्हाला विश्वास आहे या मतदार संघामध्ये सगळ्या जातीचे जवळजवळ 40,000 मेंबर ये लाल झेंड्याशी जोडलेले आहेत। त्याला सोडून सरकारी आणि निम सरकारी हजारो कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांचं जुनं पेन्शन अजूनही अनिर्णय आहे। 7 दिवस 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर सुद्धा पेन्शनचा निर्णय अर्धवट लागलेला आहे। कर्मचाऱ्यांचं समाधान नाही। आडम मास्तर अशा पद्धतीनं विधानसभेमध्ये डावपेच खेळतील, सरकारला बजेटसुद्धा मांडता येणार नाही, अशा पद्धतीचं संघर्ष ऐन बजेटच्या वेळेला आडम मास्तर करतील। प्रत्येक गोष्ट श्रमिक मध्यमवर्गीय छोटे कारखानदार छोटे व्यावसायिक रस्त्यावर भाजी विकणारे खोके लावून आपला व्यवहार करणारे रोजीरोटी चालवणारे या सगळ्याला सन्मानाचं जीवन जगण्याचं परिस्थिती निर्माण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला दररोज जनता येऊन आम्हाला पाठिंबा देत आहे। अनेक सभा शेकडो लोकांचे होत आहे। रात्री 10-10 वाजेपर्यंत महिला सभेत बसू लागलेल्या आहेत आणि ही निवडणूक श्रमिक आणि जनतेने आपल्या हातात घेतलेली आहे। म्हणून 20 तारखेला तमाम जनतेला 23 जाहीरनाम्याचे आश्वासन देत असून त्यांनी म्हणजे कॉम्रेड आडम मास्तर यांना आमदार म्हणून निवडून द्यावं असं जाहीर विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांचा आभार मानून माझं म्हणणं या ठिकाणी थांबवतो। कोणी केलेलं नाही,